सो हे गाइस वेलकम टू माय न्यू व्लॉग। तो अभी हम जा रहे सफारी पे लिए, सफारी के लिए मतलब घूमने के लिए ऊपर डोंगर पे। तो अभी मैं, मेरा भाई आगे गया है, मैं और मेरे अंकल थोड़े पीछे। मैं मेरे भाई को दिखाता हूँ, देखो ये मेरा भाई है। तो हम किधर जाने वाले मालूम है? दिखाता हूँ मैं आपको आधे रास्ते पे। ना डायरेक्ट गाड़ी जाता ना, ये कंगोली गाड़ी ना। वर्दी लाओ तो रोड वगैरह भाई। है ना, आपको नहीं थोड़ो सब गायब है, घूमने के लिए गए, पेट भरने के लिए गए। हमारे इधर के बैल मछली सब घूमने के लिए गए। साफ सफाई तो हो चुकी है। ये हमारे काका के सब। डोंगरावर जाताना मला जस्ट पुढे जाताना मला हे भेटली का, ती नदी। तिथं आम्ही पहिला ना गणपती सोडायचो, तर ते तुम्हाला दाखवतो मी। तिथं पहिला आम्ही गणपती वगैरे विसर्जन करायचो। मग यावेळी आता जरा गणपती मोठा होता, त्यामुळे आम्ही त्या पहिल्या व्लॉगमध्ये दाखवलं आहे मी कुठे गणपती विसर्जन केला, तर बघू शकता तुम्ही पण। आता मी चाललो आहे वरती डोंगरावरती। डोंगरावरती जरा किती दिवसांनी आलो आहे ना गावी, तर मी डोंगरावरती जायचा विचार केला। आणि आता काका येतात माझे, त्यांच्यासोबत जाईल मी आता डोंगरावरती। तर माझे आता काका येत आहेत आणि माझा भाऊ आला आहे, आमची म्हशी काय नाही ए तुझ्या येदा चल त्यासाठी चल 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 इकडे। डेंजर सीन आहे गाइस इधर। तर आता आमचे बैल प्लस म्हशी वगैरे आलेत, जाणार आहे मी यांच्यासोबत वरती। हे बघा माझे काका, माझ्या भावाचे पप्पा। तर आता यांच्यासोबत मी वरती जाणार आहे, कुठे डोंगरावरती। मजा येणार आहे भाई, उन्हाळ्यात फक्त एकदा गेलेलो, आता पावसाळ्यात जाईल ट्रेकिंग, मतलब मजा आएगा गाइस। देखते रहे ना पूरा वीडियो। आता तुम्हाला मी रोड दाखवतो कसा वरती जातात ना डोंगरावरती, तर तो आता सीन दाखवतो तुम्हाला। एवढी हार्ड जायला वरती जागा आहे ना बाबा, नेक्स्ट लेवल। देखो गाइस
इतने मशी देखो एकदम लाइनेच चलतात। आते टाइम अपन को यही रोड से आने का है। भाई वरती जाताना हालत खराब होणार आहे। रोड देखो गाइज, मेरे पास काटी बीटी कुछ नहीं है, मतलब उनको भगाने के लिए। तर आता आम्ही थोडा वरती आलो आहे सगळे, आता थोडं म्हणजे आपलं पोट भरतायत भाई। तर अजून भरपूर वरती जायचं आपल्याला। हे बघा हा आमचा सोनगड, तिथं पण जाऊ आपण, बट आता पावसाळा आहे ना त्यामुळे तिकडे जायला नाही भेटणार। तिथं पण जाऊ आपण। घुसला चलो अभी अपन इधर से जा रहे भाई। काका बोल इथून जा, आता मी चाललो इथून झापझूप झापझूप ट्रेकिंग, गावची ट्रेकिंग करतोय। सगळे बाहेर बाहेर जातात फिरायला, मी गावी फिरायला येतो भाई। किधर से जाने का, ये वाला रोड, ये एक ही रोड है भाई। ऊपर जाते टाइम थोड़ा लेट होतो वरती जाताना। तुम्हाला सगळा व्यू दाखवतो भावांनो, फक्त व्हिडिओ बघत राहा भाई। पाणी वगैरे काहीच नाही आणलं मी, दमाला आला इथं चढून। येताना मला एकटा जायचं आहे का, तर तुमची साथ पाहिजे मला। थोडा वर चढलो आता मी, आमच्या काकांचा बैल, पाय दुखले रे बाबा। तर आता एक स्टेप बाकी आहे, आपल्याला डायरेक्ट टोकावरती जायचं आपल्याला। तर दाखवतो तिथे पण जाऊन तुम्हाला व्हिडिओ, मजा येईल भाई। किती 10-15 मिनिटं लागले खालून वरती यायला। बघा इथे जायचं आपल्याला, तर लेट सी दाखवतो आता, मोबाईल ठेवतो जरा वरती पडा बिडायला होईल। हा एवढा धमाला झाला ना भाई, पाणी बिणी काहीच नाही आणलेलं। काकांनी मला रस्ता दाखवला आणि मी आलो। हे बघायला डब्बा, भाई वरती चढायला डेंजर आहे। भाई कुठून जायचं वरती तेच नाही आयडिया आपल्याला। पाय स्लिप झाला, आपण सीधा खाली।
कुठून जायचं रे भाई? ही बघा अशी म्हणजे जागा असते एकमेकांची, म्हणजे ह्या साईडची आमची जागा, त्या साईडची दुसऱ्यांची जागा, असं असतो. बट मला काहीच नाही माहिती इथली जागा कोणाची काय. तर आता पोचेल 2 मिनिटाच्या आतवरती आणि पोचलेलो आहे. हा दमलो रे बाबा. फुल पाखरू होत आहे इथे. तर आता इकडे पोचलेलो आहे मी फायनली वरती. किती 15-20 मिनिटं लागली खालून वरती यायला. तर आता तुम्हाला व्ह्यूज दाखवतो मी पूर्ण. तर बघू शकता तुम्ही हा व्ह्यूज, एवढा सुंदर आहे ना गणपतीच. तो पण पावसाळ्यात स्वर्ग. जर हे कोणचं घर असेल तर सांगू शकता कमेंटमध्ये तुम्ही, जर कोणा बघितला व्हिडिओ तर. बघा स्वर्गापेक्षा कमी नाही भाई आपलं कोकण. वरती एवढी थंड हवा लागते ना भाई. नॅचरल हवा गाईज. त्या साईडला आय थिंक भरणी आहे, घोडगे वगैरे भरणी, तो रोड लागतो तिकडे. लांब लांब असा रोड आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगा. तर तुम्ही बघू शकता सह्याद्रीच्या पर्वतरांगा किती वरती आलो आहे मी. तसंच आपल्याला वरती पण जायचं आहे अजून, म्हणजे समजून घ्या. पाणी बिनी काहीच नाही आणलं बे. तो चलो अभी आपण इधर से जा रहे, मैं नीचे जा रहा हूँ अभी. घर जाने का टाइम हो चुका है, बारिश आएगी तो वाट लग जाएगी. तो चलो गाइज बाय बाय. तर आता आपण चाललोय घरी, भरपूर वेळ झाला वरती आलोय. तर भेटू नेक्स्ट पुढच्या ब्लॉगला भेटू आपण. तर परत एकदा व्ह्यूज बघून घ्या, बरं वाटेल थोडं. उतरायचं आहे बाबा, डेंजर. पाय स्लिप झाला, टांगा पलटी, घोडे पर आय सोली मी कुठच्या रस्त्यावर. काका बोलले मळलेल्या रस्त्यातून जा. तर आता मी चाललोय मळलेल्या रस्त्यातून. उतरताना बाई सांभाळून उतरावं लागतो भाई. तुम्ही कुठच्या रस्त्याने जाऊ गाईज? कोणसेवाल्या रोड से जाने का? ये रोड से जाते क्या? वा त्या रोडने आलो बरा रस्ता उतरायला. उतरायला काही टाइम नाही लागला भाई आपल्याला, पण जो चढायला टाइम लागत ना वरती, चढताना घाम निघला आणि उतरताना घाम उतरला. पाय घुसला माझा, बघा पायच घुसला. ओ माय गॉड, मस्त पाय धुवायचे एकदम थंड थंड पाणी. पॅरागॉन हे तो भाई किधर भी जा सकते ट्रेकिंग को. बाय बाय बाय. छोटा झरा तर आता
काही वेळच बाकी आपल्याला पोचायला खाली. बरोबर जातो आहे ना ते माहीत नाही मला. जंगल सफारी कसंच परत त्या साईडने वरती जायला असं वाटतं भाई. क्या सीन, घूम भीम नहीं गए ना? अरे घूमने गए इधर अपन. कितना 5 साल हुआ, 5 साल में तो मैं गिन गिन के 20 बार आ चुका रहूँगा इधर. 20 वेळा आलो असेल. अरे पण कुठून चाललो आहे मी? झरना तर भेटलेला मला. तर लेट्स सी काय रे बाबा. अजून किती वेळ लागेल आपल्याला? भाई भारी सीन हो रहा है गाइस मेरे साथ. काय माहित नाही मला, जास्त रोड आहेत ना. आय थिंक आलो असं वाटतंय. काय रे बाबा, अजून किती वेळ लागेल? भाई एवढा तर आता आलेलो आहे आपण. माझी थोडी मला थोडी जाम भीती वाटत होती, रोडच नाही भेटत होता मला. एवढा घाबरलेलो ना भाई, पण हा रोड दिसला तेव्हा तर बरं वाटलं. तर तेव्हा समजलं हां पोचलो पोचलो. आणि माझ्या मोबाईलचं स्टोरेज पण फुल झालं आहे भाई, व्हिडिओ करून करून. हे सगळे व्हिडिओ डिलीट कधी होतील? जेव्हा व्हिडिओ प्रॉपर बनेल ना तेव्हा व्हिडिओ एडिट होतील, डिलीट होतील सॉरी. हां 10-15 मिनिटांसाठी ते भाई मी घाबरलेलो. तर आता काय नाही, आता बरं वाटतं थोडं. आलो ना खाली.